मला खूप भीती वाटते रे प्रिया. मला तुझ्या या गोष्टीचं अजिबात आश्चर्य वाटत नाही, कारण ते तुझ्या स्वभावातच आहे. कारण तू ना अगदी झुरळापासून समुद्रापर्यंत सगळ्याच गोष्टींना घाबरतेस. तुला मज्जा काय सुचतीये? बी सिरियस यार, आपण घरातून पळून जाऊन लग्न केलंय. केलंय ना, मग आता त्याचं टेन्शन घेऊन काय उपयोग आहे? हे बघ, घरच्यांचा विरोध होता म्हणून आपण पळून लग्न केलं, बरोबर? तेव्हा आता तू मुळीच टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, काही दिवसांनी ते स्वतःहून आपल्याला घरी न्यायला येतील बघ. पण तोपर्यंत काय? तोपर्यंत काय, माझ्या एका मित्राच्या फ्लॅट वरती आपण जाऊन राहायचंय. म्हणजे अगदी न्यूली मॅरिड कपल राहत ना तसं. तुला कळतंय ना, न्यूली मॅरिड कपल म्हणजे फक्त तू आणि मी. अरे काय चाललंय राघू महिना, पब्लिक प्लेस मध्ये बसून चाळे करताय काय? आपण काय केलंय तरी काय? आम्ही आता कळलं काय केलंयस ते. हा टोबरे, या यांना आत घ्या, चला चला. ओ एक मिनिट, एक मिनिट थांबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अच्छा, आमच्या दोघांचं लग्न झालंय. वेगळा लग्न झालंय? हा पोरीच्या घरात मंगळसूत्र कुठे आहे? अरे अहो आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही आत्ताच लग्न करून आलोय ना. हा ठेवतो ना विश्वास, ठेवतो. विस्मृती साहेब, मला वाटतं आपलीच शाळा घेतोय. हा असं नाही ऐकणार, याला घ्या स्टेशनला घ्या. चल चल मारू नको, चूक झाली. आज पेरू गाडीवर न उतरला, माझी चूक झाली. पण माणूस असतो तोच चूक करतो ना. एकदा चूक करतो तो माणूस असतो, पण ती चूक पुन्हा पुन्हा करतो तो माणसाच्या जातीला कलंक असतो. काकाताई, तुम्हाला कलंक म्हण, डाग म्हण, कोड म्हण, पण ही वस्तू उचलायची खोड काय माझी जायची नाही. जी त्याची खोड ती त्यालाच सोडायला नाही लावली ना, तर नाव बदलेन काम ना काम ते कर. हिला बहुतेक नाव बदलायलाच लागतंय स्वतःच. असं ऐकणार नाही. काकाताई वर बघ. इन्स्पेक्टर साहेब, आमच्यावर विश्वास ठेवा. अहो घरच्यांचा विरोध होता म्हणून आम्ही पळून लग्न केलं. घरात न पळताना काय काय घेऊन पळाला रे? ए बोल ना, ए हिरो का बाजू एक बोलो. मी आईचे दागिने आणि पैसे घेऊन. दागिने आणि पैसे? चल चल चल, हे काढ लवकर काढ. हे सांगितलेलं कळत आहे की नाही? काढ ना, आमच्याकडे वेळ नाहीये. असं कसं देणार मी? काय बॅगेत खोल ना, ते देणार लवकर. थांब थांब थांब. हे कोण आहे? पोलीस. हा चल लवकर कल्टी मारू इथून, तिला संशय येणे आधी. चल चल चल. मारू नको. एक मिनिट. काही नाही, काही पडलेलं नाही आता. नाही मला मला कसला तरी वास येतोय. कानेडा कसला वास येतोय? नाही या गाडीतनं कसला तरी वास येतोय. गाडीतनं म्हणजे डिझेलचा असणार. डिझेलचा नाही, दी झोलचा वास येतोय. अरे पण यांचं काय करायचं? अरे त्यांना दे ढकलून. आत गाडीत काहीतरी घडतंय. अरे मग वास काय काढीत बसलास? घुस गाडीत. तुम्ही काय करत होतात गाडीच्या खाली? अहो गाडी खाली नाही, गाडीतनं खाली ढकललंय आम्हाला आणि आम्हाला लुटून ते पळालेत. झुझो पाठ लाग म्हणायच्या आधी लागला का आम्हाला? तुम्ही काळजी करू नका. काय झालंय ते मला सांगा. ही काका आहे तुमच्या बरोबर. काका? रडू नको. तू शांत नीट सांग मला काय झालंय ते. हे बघ, चोर कितीही वेगाने पळाले ना तरी कायद्याच्या आणि या कामनाच्या हाताबाहेर जाऊ शकत नाहीत. सांगा काय झालं. अहो घरातून विरोध होता म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं.
आणि त्या बागेत जाऊन बसलेलो. म्हणजे तुम्ही लग्न करून पळालात आणि ते तुम्हाला नकली पोलीस बनून फसवून पळाले. म्हणजे चोरांची दुकली बनून नकली सामान्य जनतो ठकवावा, दुष्टांचा संहार करून प्रहार तो तयांसी धडा शिकवावा. अरे चार चाकांच्या गाडीच्या मागे दोन पायाचा माणूस किती धावावा. काय झालं पळाले? नाही खर तर मी सुपरमॅन सारखी अशी उडी मारून त्यांच्या गाडीच्या पुढे असा उभा टाकणार होतो आणि त्यांची गाडी अशी उलथूनच टाकणार होतो, पण मग नंतर कंटाळा केला. तर कसला सुपरमॅन तू? सुपारीचा खांदा एवढा मॅन. मी सुपारी? मी सुपारी? अरे पण ह्या सुपारीची देवाणघेवाण झाली ना की बड्या बड्यांचे नारळ फुटतात. ए नारळ फुटायच्या आधीच ही सुपारी अडकीत त्यात घेऊन कच कच कात्रीन मी. अहो पण तुम्ही का भांडताय? अति परिचय झाला, मनुष्य जवळ आला, मग एकच कार्य उरले त्याला भांडण. पण आता भांडण नाही. मराठी लोकांच्या याच आपापसातील भांडणामुळे बऱ्याच सुपारीवाल्यांचं फावलंय, पण आता ही कामना त्या नाकाम लोकांना धडा शिकवणारच. आपण त्यांचा वर्ग भरावायचा कुठे? वही जहा दोनो आते जाते रहते है. क्या हुआ? मेरे पाव पे तुम्हारा पाव है. ना 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 ना. काका येतील ना ते? येतील नाही, आलेत आलेत. काय रे काय करता का इथं? तुम्ही कोण विचारणार आम्हाला? आम्ही पोलीस आहोत. तोतया 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 तोतया. दिवसाची गंमत सांगायला घेऊन आलाय मला इथे. या सार्वजनिक ठिकाणी खाजगी गंमत करायला लाज नाही वाटत? अरे इथे म्हातारी माणसं येतात, तरुण मुलं येतात आणि लहान मुलंही फिरतात. तुम्ही त्यांना लुटता. कुठे काय गाडी घेऊन आलायत ना तुम्ही? तुला काय करायचंय? मला कुठे काय करायचं? करायचं तुम्हालाच आहे सगळं. आता आम्हाला दोघांना घेऊन जायचं आणि गाडीत बसवायचं आणि मग गाडी एकांतात घेऊन जायची आणि मग लुटायचं. तू काय डायरेक्ट पोलीस आरोप करायला लागली का? नुसता आरोप करत नाहीये तर अटॅक पण करते. जुजो दाखवतो. पी एस आय खंडागळे, हवालदार जगदाळे. काका मला वाचवा, आधी आपला जीव वाचवा. साहेब हे बघा ते दोघ जण दिसायला असे होते. खूप दुर्मिळ चित्र आहे ती. ओ साहेब तुम्ही काय आर्ट गॅलरीत आलात काय? नवीनच भामटे दिसत आहेत कोणीतरी. हे आपल्या पोलीस स्टेशनला नाही आहेत त्यांचे फोटो, बघा बर. ते चित्र रंगवतील बघ बाबा तूच. अरे पुष्पा त्याला काय कळलंय? तो आपला माणूस नाहीये. अरे पण कामनाचा माणूस तर आहे ना, म्हणजे कामाचा माणूस तर आहे ना. काका काका ताई या दोघांना तर मी चांगलंच ओळखतो रे. हे दोघे माझ्याच सारखे आहे, म्हणजे हे दोघे भुरटे चोर आहेत रे. पम्या आणि रम्या. अच्छा हे दोघे एकत्र कुठे जमिया होतात? कफल्लक बार मध्ये. कफल्लक बार? हा
वेटर येस सर वन लार्ज फोडका फोडका असं एक मुटका मारीन ना मोडका करून घरी पाठवेन तुला मी पाणी पी का तू तुझी बेरिंग जप काय पण बोलणार काका एकदम डेट टू बारगल वाटतेस तू त्यांचं इथे येण्याचं बारगरलं तर बारगळलं तर नाही नाही आपली खबर एकदम पक्की आहे हो ना हां त्यांचं पण मरण एकदम नक्की आहे काय मॅनेजर तू फिरव 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 काय बोलतेस अगं ते केवढे मी केवढा कसा फिरवणार त्यांना अरे पोलीस स्टेशनचा नंबर फिरव हे का मोबाईल कोणाचा नवीन दिसते आता माझ्या हातात आहे म्हणजे माझाच असणार ना कोणाचा आहे बोल कोणाचा आहे मोबाईल माझाच आहे मोबाईल त्याचा शोध मी नंतर घेते आधी त्यांच्याकडे बघते होऊन फिरवतो येस सर काय घेणार तुम्ही तू देशील ते जाने मन नवीन दिसतेस बार मध्ये हो तुम्हाला लोखंडी बारच्या मागे घालण्यासाठी या बार मध्ये आले काय काय घेणार सर रम बियर की पंच कॉकटेल पंच तसले आलतू फालतू ड्रिंक्स नाही घेता आपण स्कॉच अँड स्कॉच भरपूर माल आहे आपल्याकडे ते माहिती आहे मला तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसते मालदार आहात तुम्ही स्मार्ट गर्ल नो नो बार गर्ल एक स्कॉच प्लीज हॅलो मिजासवाडी पोलीस स्टेशन हो की नाही ते सांगा ना कसले चित्र विचित्र आवाज करताय अहो नक्की पोलीस स्टेशनलाच लागलाय ना ए काय चाललंय काय नाही काय नाव काय तुझं माझं सुजी सुजी सगळीकडनं नावाला जागली आहेस सुजी थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट्स रिपीट कर थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट्स ए ड्रिंक रिपीट कर सुजी सुजवते वन मोर स्कॉच हॅलो हा हॅलो मिजासवाडी पोलीस स्टेशन कळलं 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 तडक ऍक्शन घ्या तिकडे बार मध्ये आले कशाला एक 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 मिनिट तुम्ही विस्मृते साहेबांना फोन द्या प्लीज विस्मृते साहेब फोन आहे हॅलो हा हॅलो विस्मृते साहेब हा नमस्कार मी जुजू बोलतोय बोल बोल जुजू बोल दहावीला किती मिळाले तुला कट केला नापास झाला वाटत ए सुजी डार्लिंग तुझं काय आमच्याकडे लक्षच नाहीये अरे रिपीट कर सर किती दारू रिचवाल एवढे पैसे वाचवाल तर वर्षभरात रिचवाल रिचवाल ए तू बोलतेस तर दारू सोडतो पण माणसाला काहीतरी नशा पाहिजे ना फोन उचलल्यावर काय म्हणतात हॅलो हॅलो
हाय बघा विस्मृत साहेब, तुम्ही विस्मृत साहेब बोलताय, मी जुजू बोलतोय. हा मी कॉन्स्टेबल कामना कामतेकर बरोबर इकडे कपल्लक बार मध्ये आहे. ते दोन तोतया इकडे आलेले आहेत, तुम्ही तडक इकडे या. कळलं? कळलं. मी विसरण्याच्या आधीच पोहोचतो. अरे मी तुला पैसे देतोय ना, काय प्रॉब्लेम आहे? पैसे काय तुझ्या बापाचे आहेत? पुढे येऊ नको. पुढे येऊ नकोस तू. माझ्यासाठी तू स्वतःच जीव जुजू उठ रे. अरे कोण लागते रे मी तुझी? आता तुझ्या आईला काय सांगू मी? मी तिला शब्द दिला होता रे, मी तुझा सांभाळ करेन. जुजू जुजू बोल ना माझ्याशी, माझ्याशी काहीतरी बोल ना जुजू. हे बघ हे बघ, मी तुला कधी मारणार नाही. शपथ, मी कधी मारणार नाही तुला. चोरी केलीस तरी काही बोलणार नाही तिला. जुजू उठणार उठणार जुजू. खरंच मला काही बोलणार नाहीस? नाही बोलणार, कधीच काही. तू जिवंत आहेस? तू आताच सांगितलंस मी चोरी केली तरी काय बोलणार नाहीस म्हणून. पण तू तू जिवंत कसा? उपरवाला मेहरबान, तो जुजू पहलवान. गोळी लागली पण मला नाही, या मोबाईलला लागली. हा डेट झाला पण मी जिवंत आहे. जुजू देवा, माझा जीवाला जीव देणारा साथीदार तुझ्यामुळे वाचला रे बाबा. पण मोबाईल तुझ्याकडे कुठून आला रे? सांग कुणाचा आहे? हा मारणार नाहीस ना? कुणाचा आहे मोबाईल? त्या मॅनेजरचा उडवला मी. तुझ्या काय मारायचं नाही? आताच तू सांगितलंस मला मारायचं नाही. मारणार नाहीस, मी चोरी केली तरी मारणार नाहीस म्हणून सांगितलंस मला. मारायचं नाही बाबा. बघ हा मी जिवंत आहे, मी मारायचं नाही मला. आता मारून जाईन मी, आता मी परत नाही मारणार आहे. नाही मारणार आहे.